हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत आपलं जॉग्रफीचं चॅप्टर चा टू जॉग्रफीचं चॅप्टर टू याच्यासाठी आपलं चा चा हे क्लास टेनचं सी बी एस एस सी बोर्डचं जॉग्रफी म्हणजे भूगोलाचं चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण शिकण्यामागचं कारण असं की तुमचं चॅप्टर फर्स्ट आहे ते एक विजिटचं आहे तर विजिट ॲक्च्युली ग्राउंड लेवलला जेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणी फिरायला जाल तर त्या ठिकाणी जाण्यामागचं कारण असलं पाहिजे तुमच्याकडे फक्त फिरायला जाणं हे कारण नसलं पाहिजे आपण कुठेतरी फिरायला जातोय जेणेकरून आपण वी कॅन गेन द नॉलेज अबाउट दॅट एरिया म्हणजे त्या एरियाबद्दलचं कोणतंही नॉलेज माहिती करून घेण्यासाठी आपण फिरायला जाणं महत्त्वाचं असतं मग त्याच्यासाठी आपण जॉग्रफीचा यूज कसा करू शकतो म्हणजे ते नॉलेज गेन करून आपल्याला ज्योग्रफीचं नॉलेज कसं येऊ शकता तर ते तुमच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आहे ते शिकवण्याची काहीच गरज नाही आहे जस्ट त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत जे मी तुम्हाला आता फक्त क्लॅरिफाय करणार आहे सो टू स्टडी द ज्योग्रफी वी नीड टू डेव्हलप सम स्किल्स लाईक ऑब्झर्वेशन सो फर्स्ट जो तुमचा चॅप्टर आहे स्टडी विजिट स्टडी विजिटमध्ये आपण ज्या पण ठिकाणी जाऊ कोणतेही ठिकाण असू दे ते वेदर कोणतं वॉटरफॉल्स आहे किंवा कोणतं ॲशियन फोर्ट आहे म्हणजे गड किल्ले आहेत किंवा कोणतं तरी एक टुरिस्ट प्लेस आहे किंवा कोणतं तरी एक बीच आहे असं काही नाही कुठेही तुम्ही फिरायला जा प्रत्येक ठिकाणी ज्योग्राफिकल नॉलेज असणं महत्त्वाचं असतं तर त्याच्यासाठी स्टडी विजिट्स असतात स्टडी विजिट्समध्ये तुम्हाला तिथे राहणं कसं तुम्ही सर्वाईव्ह करू शकता किंवा तिथले लोक कसे राहतात या सगळ्याचं एक नॉलेज मिळतं म्हणून स्कूल्समधून पिकनिक नेण्यामागचं म्हणजे सहल ही स्कूलमधून नेण्यामागचं मेन कारण ते आहे की मुलांना जेणेकरून जसं आपण फॅमिली टूर वगैरे करतो किंवा फॅमिली पिकनिक करतो आपल्याला त्यामध्ये काही नॉलेजेबल गोष्ट मिळत नाही आपण फक्त हॉटेल्समध्ये जातो तिथे राहतो साईट सींग करतो हॉटेलमध्ये म्हणजे जे काही असेल आपलं फूड म्हणजे जेवण ते घेतो आणि तसंच आपण रिटर्न येतो आपल्याला आल्यावर फक्त आपल्याकडे आठवणी असतात पण नॉलेज काहीच नसतं तर आपण स्टडी टूर करण्याचं म्हणजे टेन्थ क्लासमध्ये फर्स्ट चॅप्टर स्टडी टूर ठेवण्यामागचं मेन कारण हे आहे की आत्ता तुम्हाला त्या गोष्टी कळायला हव्यात जसं फर्स्ट वन ऑब्झर्वेशन आहे स्टडी टूर करताना फर्स्ट ऑब्झर्वेशन करण्याची गरज काय आहे तर जेव्हा पण आपण कोणत्या ठिकाणी फिरायला जातो तिथल्या गोष्टी समजावून घेणं किंवा तिथल्या गोष्टींना बघणं ॲनालाइज करणं हे खूप महत्त्वाचं असतं जसं आपण एखाद्या बीचवर गेलो तर बीच आ, लो टाइड आहे म्हणजे भरती आहे ओटी आहे किंवा बी बीचवर किती पाणी त्या बीचची उतार कसा आहे म्हणजे त्या समुद्र किनाऱ्याचा उतार कसा आहे जसं आपण अलिबाग किंवा नागाव अक्षी जवळ मुंबईजवळचे जे पण बीच आहेत तर त्या बीचची खोली सरळ अशी नाही आहे एवढी पण जर आपण गोवा वगैरेला गेलो तर त्यांची खोली म्हणजे त्यांचा उतार खूप तीव्र आहे त्याच्यामुळे तिथे लाईफ गार्डस नेहमी असतात तर अशा प्रकारे हे ऑब्झर्वेशन्स करणं खूप महत्त्वाचं असतं आपण जर कुठल्या गड किल्ल्यांवर गेलो तर त्या किल्ल्यांवर पूर्वी शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे कसे जायचे तर आत्ता रोपवे वगैरे हे ऑप्शन आपल्याकडे आहेत पण ट्रेकिंग करून जाणं महत्त्वाचं किती आहे कारण आपल्याला ते फिलिंग येतं की ते लोक त्यावेळी ज्यावेळी असे रिसोर्सेस नव्हते अशावेळी कसे जायचे तर नेहमी सहलीला जाताना हॉटेलची बुकिंग न करता मी बेस्ट सजेशन देईन की तुम्ही ग्राउंड ले, लेवल म्हणजे लोकल ठिकाणी जा लोकल लोकांमध्ये मिक्स व्हा कारण सगळ्यात जास्त नॉलेज त्या एरियाचं तिथले लोकल लोकच देऊ शकतात कोणताही गाईड देऊ शकत नाही आणि इवन गाईड हा सुद्धा तिथला एक लोकल माणूसच असतो त्याला जास्त नॉलेज असतं तो खूप जास्त प्रकारे आपल्याला सांगू शकतो जसं आग्र्याला वगैरे गेलात ताजमहल बघायला तर तिथे खूप जास्त गाईड्स मिळतील ते, ते, ते तुम्हाला ए टू झेड सांगतील शहाजहान मुमताज कसं बांधलं किती लोक होती वगैरे तर ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे या कारणामुळे त्याच्यानंतर क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन म्हणजेच काय तर ही जागा दुसऱ्या जागेपेक्षा वेगळी कशी जसं इथले समुद्रकिनारे हे ईस्टर्न कोस्ट म्हणजे पूर्वेकडच्या ज्या किनाऱ्यांपेक्षा वेगळे कसे आहेत ओडिसा ओडिसाचा जो समुद्रकिनारा आहे किंवा रामेश्वरमचा जो समुद्रकिनारा आहे तो आपल्या इकडच्या किनाऱ्यांपेक्षा वेगळा कसा तर हे क्लासिफिकेशन करता येणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर डिफरन्सिएशन म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्या जागांना विभागणं म्हणजे जर आपण नॉर्थ इंडियाचे जे पण सहलीचे स्पॉट्स टुरिस्ट स्पॉट्स बघितले ते कसे वेगळे आहेत साऊथ इंडियाचे कसे वेगळे आहेत किंवा राजस्थान म्हणजे डेझर्ट एरियाचे कसे वेगळे आहेत तर ते प्रत्येकाला वेगळं करण्याचं कारण असं आहे की आपल्याला तिथल्या गोष्टी कळतात फूड स्ट्रक्चर आपल्याला फूड त्यांचं कझिन कसं आहे त्यांचं क्लोथ म्हणजे कल्चर कसं आहे बेसिकली ते लोकांचं कल्चर तसं का आहे आता राजस्थानी लोकांचं आपण जर घेतलं तर so, ते पगडी खूप जाड पगडी वगैरे घालतात व्हाईट कलरचे कपडे जास्त घालतात त्याचं कारण तिकडे खूप गर्मी आहे त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीतलं वॉटर जे कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे आपली बॉडी एटी पर्सेंट नाईंटी पर्सेंट तर आपल्या बॉडीमध्ये पाणी पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे सो ते पाणी इव्हॅपरेट नाही झालं पाहिजे पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन इव्हॅपरेट झालं तर आपल्याला डिझीनेस चक्कर किंवा कधी कधी सिविअर हीटमध्ये आपण म्हणजे माणसं मरतात सुद्धा हीट लेवल जेव्हा येतात हीट वेव्स जेव्हा येतात तेव्हा तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक डिफरन्सिएशन कळलं पाहिजे कोणत्या ठिकाणी कधी जायचं आहे हे पण आपल्याला कळालं पाहिजे तर त्याच्यासाठी डिफरन्सिएशन पण करता आलं पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी जसं कंपॅरिझन हे पण सेम तसंच आलं त्याच्यानंतर ग्राफ डायग्राम मॅप रिडिंग मॅप रिडिंग सगळ्यात महत्त्वाची आहे इंडियामध्ये राहतो तो तर इंडियाचा मॅप आपल्याला यायलाच हवा इंडियाचा मॅप टॉप टू बॉटम आपला पाठ असला पाहिजे आपल्याला कोणते कोणते कॅपिटल्स कोणत्या स्टेटचे कॅपिटल्स कोणते आहेत कुठे कोणते स्टेशन्स आहेत ह्या गोष्टी ही माहिती असल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला इझिली त्या गोष्टी म्हणजे टाईम न घालवता वेळ न घालवता आपल्याला त्या गोष्टी करता येतात जसं माझा एक्सपिरियन्स मी सांगू इच्छिते की मी मनालीला हिमाचलला ट्रेकिंगला गेली होती तर मला तिथे फिरण्यासाठी कोणत्या गाईडची किंवा कोणत्या सोर्सची गरज नाही लागली स्पेशल कार वगैरे हे करण्याची गरज नाही लागली आम्ही सरळ मनालीला बस त्यांच्या लोकल बस जे आहे टुरिझम आहेत म्हणजे त्यांचं स्टेट ट्रा ट्रान्सपोर्ट जे आहे त्या त्या बसमधून आम्ही मनालीला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथूनच मग गुगल मॅप थ्रू म्हणजे गुगल मॅप बघूनच कोणत्या ठिकाणी कोणते कोणते टुरिस्ट स्पॉट्स आहेत मनूचं किंवा ते एक देवीचं टेम्पल आहे तिथे तर ते कसं बघायचं किंवा रिटर्न कसं यायचं आहे कोणत्या वेळेला कशी बस मिळणार हे आधी विचारून जायचं मग तेवढ्या वेळेमध्ये आपण तो मनाली पूर्ण सिटी कसं फिरायचं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्लान करून केल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला खूप इझी कमी वेळेमध्ये आम्ही खूप जास्त गोष्टी शिकलो त्याच्यानंतर ग्राउंड लेवलला जाण्याचं कारण असं की लोकल लोकांमध्ये जर आपण गेलो ता तर आपल्याला तिथलं कल्चर कळतं मेन म्हणजे तर त्यासाठी स्टडी टूर खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंगमध्ये जर मी बोलायचं झालं तर क्रिटिकल थिंकिंगमध्ये आपण नॉर्मली त्या लोकांचे जे पण गोष्टी आहेत आपण काय घेऊ शकतो तिथून तर हिमाचलच्या लोकांमधून मी एवढी एक चांगली गोष्ट घेतली आहे ती म्हणजे हार्डवर्क कितीही हाय अल्टिट्यूडला राहिलं तरीही तिथले लोक हार्डवर्कसाठी कधीही घाबरत नाहीत तिथे सारखं भूस्खलन म्हणजे लँडस्लाईड किंवा हेवी रेनफॉल ह्यासारख्या गोष्टी येतात पण ते लोकं रिटर्न आपली घरं म्हणजे परत घरं बांधतात आणि परत उब नव्याने उभे राहतात हाय अल्टिट्यूडला जातात झाडं नाही तोडत तिकडे मेन एक चांगला रूल आहे की प्लास्टिकचा वापर होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्राउंड लेवलला कळतात त्याच्यामुळे जमेल तर स्टडी टूर करा यू मस्ट हॅव टू गो त्याच्यानंतर आपलं स्टडी टूरचं आता मी जर थोडंफार एक्सप्लेन केलं आहे ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये एवढं काही नाही आहे फक्त जनरल नॉलेज आहे जस्ट की तुम्ही स्टडी टूर का करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं डिस्कशन आहे म्हणून मी तो चॅप्टर नाही एक्सप्लेन करणार फक्त हे जे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत तर कोणत्याही ठिकाणी जायच्या आधी त्या ठिकाणाची माहिती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआपच येणार सो फर्स्ट ऑफ ऑल आपण वर्ल्ड मॅप बघून आपण आता स्टार्ट करत आहोत वर्ल्ड मॅप वर्ल्ड मॅपमध्ये हा आपला वर्ल्ड मॅप आहे जसं आपण म्हणतो की आपली अर्थ ही स्पेरिकल ही आहे ॲक्च्युली ही स्पेरिकल नाही आहे थोडीशी टिल्ड इलेप्ट्रिकल आहे सो आपला मॅप आपण जर ग्लोबचा काढला आणि प्लेन पेपरवर ठेवला तर तो असा दिसणार आहे सो so, आपलं जे वर्ल्ड मॅप आहे त्याला जर आपण इक्वेटर म्हणजे बरोबर मध्यातून जर रेश टाकली तर तिला म्हटलं जातं इक्वेटर आपल्या बरोबर म्हणजे एक आपण हॉरिझॉन्टल जर एक लाईन म्हणजे मॅप किंवा आपल्या अर्थ जर, जर मध्यातून जी रेष रेश टाकली तर तिला म्हटलं जाणार आहे इक्वेटर आणि ती नेहमी झिरो म्हणजे ती झिरो डिग्री लॅटिट्यूडलाच असते सो so, आडव्या ज्या रेषा असतात आपल्या मॅपवर ते लॅटिट्यूड असतात आणि उभ्या ज्या व्हर्टिकल लाईन्स असतात त्या लॉंगिट्यूड असतात सो वन आपली जी उभी जी मध्य लाईन आहे तिला प्राईम मेरिडियन म्हटलं जातं प्राईम मेरिडियन ही झिरो डिग्री आहे उभी व्हर्टिकल आणि इथूनच आपलं जे टायमिंग आहे ते ठरतं प्राईम मेरिडियन झिरो डिग्रीवरून आपलं टायमिंग म्हणजे आपले, आपले घड्याळ सेट आहेत आता इथे तुम्ही बघू शकता इथे ग्रीन हे शहर आहे ह्या ठिकाणी युरोपमध्ये हे ग्रीन विच शहर आहे जिथून ही प्राईम मेरिडियन क्रॉस झाली आहे तर ह्या ग्रीन बीचला झिरो डिग्री असं सेट केलेलं आहे आणि मग त्याच्या राईट हँड साईडला प्लस होत जाणार आणि लेफ्ट हँड साईडला मायनस होत जाणार कारण आपली पृथ्वी जसं आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी रिव रोटेट करते स्वतःभोवती फिरते तर ती वेस्ट टू ईस्ट अशी फिरते म्हणजे अशी अशी फिरते त्याच्यामुळे इकडचं जे टायमिंग आहे ते मायनस होत जाणार आहे आपलं आणि या साईडचं जे टायमिंग आहे ते प्लस होत जाणार म्हणूनच या ग्रीन मानाने एक एक तास असं जे टायमिंग सेट होतं तर इथे ढाका आहे आपल्याला हे बंगाल ढाका जे आहे इथलं टायमिंग आपण फॉलो करतो ते आहे जी एम प्लस फाय थर्टी दॅट मीन्स ग्रीन विच मेरिडेन म्हणजे ग्रीन मेरिडियन प्लस फाय थर्टी म्हणजे ह्या झिरोपेक्षा साडेपाच तास जास्त इथे आपलं हे टायमिंग आहे सो so, अशा प्रकारे हे आपलं टायमिंग आहे त्याच्यानंतर ह्याच लाईनच्या बरोबर अपोजिटला एक अशी इकडे लाईन आहे ह्या लाईनच्या अपोजिटला म्हणजे ही झिरो आहे तर ता त्याच्या अपोजिटला वन एटी डिग्रीला एक लाईन आहे ती आहे आपली इंटरनॅशनल डेट लाईन म्हणजे तिथून आपला दिवस चेंज होतो दिवस आपला चेंज होतो ती पर्टिक्युलरली इकडे आहे सो so, जसं आपला दिवस चेंज होतो तर या साईडहून नवीन दिवस सुरू होतो आणि इकडे हा आपला जुना दिवस असतो म्हणून आपण इकडून टायमिंग मायनस करतो आणि इकडे टायमिंग प्लस करतो सो so, आय होप तुम्हाला हे कळालं असेल त्याच्यानंतर जेव्हा आपण इक्वेटर ही अशी लाईन काढतो तेव्हा आपल्या अर्थचे दोन पार्ट पडतात हे अप्पर पार्ट ज्याला आपण नॉर्दन हेमिस्पियर म्हणतो आणि लोअर पार्ट असतो आपला सदर्न हेमिस्पियर त्याच्यानंतर जेव्हा प्राईम मेरिडियनची लाईन आपण काढली आहे तर, तर आपल्याला वर्टिकल दोन पार्ट मिळतात तर तो वर्टिकल हा पार्ट आहे तो आहे ईस्टर्न हेमिस्पियर आणि जो हा आहे तो वेस्टर्न हेमिस्पियर कारण आपला सूर्य कारण पृथ्वी अशी रोटेट होते त्याच्यामुळे नेहमी सूर्योदय असा आपल्याला इकडून मिळतो त्याच्यामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं तो ह्याच्यामागचं कारण हे आहे सो ईस्टर्न हेमिस्पियर आणि वेस्टर्न हेमिस्पियर तर प्रकारे आपले आपल्याला चार पार्ट मिळालेले आहेत हा आहे वेस्टर्न सदर्न हेमिस्पियर हा आहे नॉर्दर्न वेस्टर्न हेमिस्पियर हा ईस्टर्न नॉर्दर्न हेमिस्पियर आणि हा आहे सदन ईस्टर्न हेमिस्पियर सो इंडिया आहे ईस्टर्न इस्टर्न हेमिस्फियरमध्ये आणि अमेरिका आहे वेस्टर्न नॉर्दर्न मध्ये सो अशा प्रकारे तू आय होप तुम्हाला वर्ल्ड मॅप कळाला असेल वर्ल्ड मॅप नंतर आपलं आहे आपल्याला दोन देशांचं माहिती करून घ्यायचं आहे दोन देशांची जस्ट हिस्ट्री आणि त्याच्याबद्दलचं थोडंफार जनरल नॉलेज फक्त एवढं आपण आजच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्याची फिजिओग्राफी आणि ड्रेनेज सिस्टीम आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत तर टेन्थ क्लासचा म्हणजे दहावीचं चा सेकंड चॅप्टर हे आहे आपलं इंडिया आणि ब्राझीलबद्दलचं जनरल इन्फॉर्मेशन सो हे आहे आपलं इंडिया जसं आपण मॅपमध्ये बघू शकतो आपला भारत आपला भारत हा उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम असा पसरलेला आहे सो so, लॅटिट्यूड म्हणजे लॅटिट्यूड म्हणजे आपल्या आडव्या रेषा so, सो आडव्या रेषा अशा अशा जर आपण सी अशा ही थर्टी टू इथे कनेक्ट होणार ट्वेंटी एट इथे कनेक्ट होणार तो आडव्या रेषा ज्या रेषा आपल्या इक्वेटरला पॅरल असतात आपला इक्वेटर इकडून खालून गेला आहे सो इक्वेटरला पॅर पॅरल असणाऱ्या रेषांना आपण लॅटिट्यूड असं म्हणतो तर लॅटिट्यूड आपल्या इंडियाचं असं आहे थर्टी सेवन डिग्री सिक्स नॉर्थ टिल एट डिग्री फोर्थ नॉर्थ तो हे कन्याकुमारीपर्यंतचं आहे ॲक्च्युली आपलं जे एंड पॉईंट आहे ते इथं आहे इंदिरा पॉईंट इंदिरा पॉईंट अंदमान निकोबार ह्या आयलंडसवर आहे इथपर्यंत आपली बाउंड्री आहे तो असं जर बघायला गेलं तर ही सिक्स डिग्री नॉर्थपर्यंत येतं सिक्स डिग्री नॉर्थ हे आपलं ॲक्च्युअल बॉर्डर आहे पण आपल्या पेनन्सुलर इंडिया म्हणजे आपल्या भूभागाची जी बाउंड्री आहे ती इथपर्यंत आहे कन्याकुमारीपर्यंत सो so, हे आपलं झालं लॅटिट्यूड लॅटिट्यूड म्हणजेच आपल्या आडव्या रेषा थर्टी सेवन डिग्री सिक्स नॉर्थ टू द एट डिग्री फोर्थ नॉर्थ त्याच्यानंतर लॉंगिट्यूड म्हणजे उभ्या रेषा तर रेषा इथून आपण स्टार्ट सी इथून सिक्स्टी एट डिग्री सेवन ईस्ट टू नाइंटी सेवन ट्वेंटी फाय डिग्री ईस्ट नाईंटी सेवन हे अरुणाचल प्रदेश ते गुजरात तर अशा प्रकारे हा आपला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा एरिया इंडियाने समाविष्ट केलेला आहे सो so, अशा प्रकारे आपल्याला इंडियाचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कळालेलं आहे त्याच्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन जसं इंडियाची कॅपिटल न्यू दिल्ली आहे नॅशनल कॅपिटल ऑफ दिल्ली जो एक युनियन टेरिटरीसुद्धा आहे त्याच्यानंतर आपली करन्सी रुपीज आहे आपली करन्सी रुपीज आहे त्याच्यानंतर आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत मिस्टर नरेंद्रजी मोदी आपले प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती आहेत मिस्टर रामनाथ कोविंद त्याच्यानंतर इंडिया हा सेकंड मोस्ट पॉप्युलस्ट कंट्री आहे वर्ल्डमधली म्हणजे चायनानंतर इंडियाचा सगळ्यात लोकसंख्या असलेला दोन नंबर हा देश आहे जगामध्ये त्याच्यानंतर इंडियाला आपल्या गेन द इंडिपेंडन्स म्हणजे इंडियाला स्वतंत्रता कधी मिळाली फिफ्टीन्थ ऑगस्ट नाईन्टीन स फॉर्टी सेवन म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वतंत्रता मिळाली त्याच्यानंतर आपला रिपब्लिक डे तो आपला रिपब्लिक डे म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन असतो ट्वेंटी जानेवारी जानेवरी नाईन्टीन फिफ्टी या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन दिवस असण्याचं कारण असं आहे प्रजासत्ताक म्हणजे आपण स्वतंत्र झालो पण आपल्याला आपला देश चालवण्यासाठी आपले जे बनवलेले दुसऱ्यांच्या रूल्स आणि कोड ऑफ कंडक्ट्सवर आपल्याला आपला देश चालवायचा नव्हता म्हणून माननीय डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी एक आ, बुक लिहिलं त्याचं ना नाव आहे आपलं जे इंडियन कोड ऑफ कंडक्ट आणि रूल आहे त्याचं इंडियन कॉन्स्टिट्यूट असं भारतीय संविधान असं नाव आहे आणि ते भारतीय संविधान त्यांनी खूप मेहनतीने म्हणजे साठ देशांचं संविधान ॲनालाइज केल्यानंतर आपलं संविधान लिहिलेलं आहे तर ते संविधान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानुसारच आपल्या देशामध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्या होतात आपलं संविधान सर्वतोपरी आहे म्हणजे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे त्याच्यानंतर ते आपण ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टीला अडॉप्ट केलं म्हणजे स्वीकारलं आणि त्याच्यानंतर आपण रिपब्लिक झालो असं म्हणता येईल म्हणून आपण रिपब्लिक डे ट्वेंटी सिक्स जानेवरी नाईन्टीन फिफ्टी असा सेलिब्रेट करतो तर इंडियाचे नॅशनल डेज म्हणजे नॅशनल हॉलिडेज तीन आहेत फर्स्ट आहे फिफ्टीन्थ ऑगस्ट नाईन्टीन फॉर्टी सेवन म्हणजे आपला स्वतंत्रता दिन सेकंड आहे आपला प्रजासत्ताक दिन ट्वेंटी सिक्स जनवरी नाईन्टीन फिफ्टी आणि थर्ड आहे महात्मा गांधी जयंती सेकंड ऑक्टोबर तर हे तीन आपले नॅशनल हॉलिडेज आहेत त्याच्यानंतर आपली ऑफिशियल लँग्वेज काय आहे हिंदी आणि इंग्लिश आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं आणि आपण रिपब्लिक झालो त्याच्यानंतर एक ऑफिशियल लँग्वेज असायला हवी तर इंडिपेंडन्सच्या आधी आपल्याकडे इंग्लिशच लँग्वेज होती कारण ब्रिटिश रूल होतं म्हणून पण त्याच्यानंतर आपल्याला आपली लँग्वेज पण हवी आपल्याला जर काही ग्राउंड लेवलच्या का। लोकांना जर कम्युनिकेट करायचं असेल रिप्रेझेंट करायचं असेल पार्लमेंटमध्ये तर सगळ्यांनाच इंग्लिश येईल असं नाही म्हणून आपल्या गव्हर्नमेंटने त्याच वेळेला म्हणजे नाईन्टीन फिफ्टी वन फिफ्टी फाय या वेळेमध्ये हिंदीला आपण रिकग्नायझेशन दिलं ॲज अन ऑफिशियल लँग्वेज सो इथे महत्त्वाचा पॉईंट हा आहे की या दोन्हीही आपल्या ऑफिशियल लँग्वेज आहेत नॅशनल लँग्वेज नाही आपल्या इंडियामध्ये नॅशनल लँग्वेज नाही आहे ओनली ऑफिशियल लँग्वेज आहे सो so, हिंदी आणि इंग्लिश आपली ऑफिशियल लँग्वेज आहे त्याच्यानंतर इंडियाचा आपण बॉर्डर एरिया म्हणजे आपल्या सीमा ह्या कोणकोणत्या देशांना लागून आहेत हे बघूया सो इट इज बाउंडेड बाय नॉर्थ वेस्ट म्हणजे नॉर्थ वेस्टला आपल्या पश्चिम उत्तर पश्चिम ज्या भाग आहे तो आपला पूर्ण पाकिस्तानला लागलेला आहे त्याच्यानंतर नॉर्थ जो भाग आहे तो नेपाळ चायना आणि भूतान ह्यांना लागलेला आहे ईस्टर्न पूर्वेकडचा भाग हा म्यानमारला लागलेला आहे आणि सगळ्यात जास्त बॉर्डर जर कोणत्या देशासोबत आपण शेअर केली असेल तर तो, तो आहे बांगलादेश बांगलादेशची पूर्ण बॉर्डर ही इंडियाच्या बॉर्डर म्हणजे इंडियाच्या काही स्टेट्सला लागून आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त बॉर्डर आपण बांगलादेशसोबत शेअर करतो त्याच्यानंतर आपले आयलंड्स पण आहेत जे आहेत श्रीलंकापासून चाळीस मैलावर तर ते साऊथ ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया अक्रॉस द पाक स्ट्रेट आणि गल्फ ऑफ मन्नार ह्या भागांमध्ये म्हणजे जसं आपण इंडिया आणि श्रीलंका बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्या पाल्क स्ट्रेट आणि गल्फ ऑफ मन्नार आहे त्याच्यानंतर आपल्या ईस्टर्न साईडला अंदमान आणि निकोबार ही बेटा आहेत आणि आपल्या वेस्टर्न साईटला श्री श्रीलंकेच्या वेस्टर्न साईटला आपल्या लक्षद्वीप हे आयलंड आहे सो so, ही दोन आयलंड पण इंडियन टेरिटरीचाच भाग आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इंडिया हॅज अ टू युनियन टेरिटरीज जसं मी आता सांगितलं कम्पोज एंटायरली ऑफ आयलंड्स जसं लक्षद्वीप इज अन अरेबियन सी जसं मी सांगितलं आता ते वेस्टर्न सीमध्ये आहे म्हणजे अरेबियन सीमध्ये आहे आणि आपल्या इंडियाच्या ईस्टर्न पार्टला जो सी आहे तो आहे बे ऑफ बेंगॉल सो so, बे ऑफ बेंगॉलमध्ये आपलं अंदमान आणि निकोबार हे आयलंड आहे त्याच्यानंतर आपण आता इंडियाचं जस्ट जनरल इन्फॉर्मेशन बघितली इंडियाची त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ब्राझीलची जनरल इन्फॉर्मेशन तर तो आपण तुम्ही बघू शकता ब्राझीलचा हा नकाशा म्हणजेच मॅप आहे ब्राझीलच्या मॅपवर हा आहे ब्राझील कंट्री ही आहे ब्राझील कंट्री तो दक्षिण अमेरिका किंवा लॅटिन अमेरिकामध्ये सगळ्यात मोठी कंट्री कोण असेल तर ती आहे ब्राझील ब्राझीलची राजधानी ब्राझील आहे ईस्टर्न साऊथ म्हणजे ईस्टर्न साऊथ अटलांटिक ओशन पूर्ण ब्राजील शी शोर है मजे किनारा है तुम्हें बगू शकता इधे नॉर्दर्न अटलांटिक ओशन च ईस्टर्न पार्टी इधे सदर्न अटलांटिक ओशन का ईस्टर्न पार्ट हा टोटली ब्राजिल किनारपट्टी का भाग है सो so, ब्राजिल नैशनल टेरिटरी फोर थाउजंड थ्री हंड्रेड नाइंटी फाइव किलोमीटर फ्रॉम नॉर्थ टू साऊथ आहे सो ह्यांचं जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे असं आहे लॅटिट्यूड म्हणजे आडव्या रेषा तर तुम्ही बघू शकता आडव्या रेषा ब्राझीलच्या अशा आहेत फाय डिग्री सिक्स्टीन नॉर्थ टू थर्टी टी थर्टी थ्री डिग्री फॉर्टी फोर साऊथ सी आता आपण बघू शकतो इथे हे झिरो टू टेनचा आहे सो इथे अराउंड हे फाय डिग्री इथून स्टार्ट होतो हा एरिया तुम्ही बघू शकता सो फाय डिग्री फाय डिग्री सिक्स्टीन नॉर्थ टिल हे आहे आपलं थर्टी थ्री थर्टी थ्री इथपर्यंत थर्टी थ्री फॉर्टी फोर साऊथ हा आहे आपला नॉर्थ टू साऊथ एरिया लॅटिट्यूडचा आणि लॉंगिट्यूड आता त्याचं आपण बघूया लॉंगिट्यूड आहे थर्टी फोर डिग्री फोर्टी सेवन वेस्ट टू सेवेंटी थ्री फिफ्टी नाईन वेस्ट सो आता इथे बघा थर्टी फोर हे आहे फॉर्टी सो so इथे म्हणजे थर्टी फोर इथ इत, इथे तर फॉर्टीचा रिवर्समध्ये गेलो तर अराऊंड इथे थर्टी आहे तो हे थर्टी फोर थर्टी फोर वेस्ट टिल हे आहे आपला सेवन्टी थ्री हे बघा हे सेवन्टी आहे तो सेवेंटी थ्री वेस्ट हे आपलं लॉंगिट्यूड आहे म्हणजे उभ्या लाईन्स आणि ह्या अडव्यालाइन्स अडव्यालाइन्स हे आपल्या अशा आहेत टील अशा इथपर्यंत म्हणजे हा ब्राझीलचा एरिया इथून इथपर्यंत आणि हा वेस्टर्न टू उभ्या रेषा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे असं आहे ब्राझीलचं त्याच्यानंतर ब्राझीलबद्दल थोडी माहिती ब्राझीलची कॅपिटल आहे ब्राझील या करन्सी रियल वापरली जाते तिथले प्रेसिडेंट जेल बोल्सोनोरो आहेत ब्राझील हा सिक्स्थ लार्जेस्ट पॉप्युलेशन कंट्री आहे म्हणजेच पूर्ण दे जगामध्ये ब्राझील लोकसंख्येच्या मानाने सहाव्या क्रमांकावर आहे इतकी जास्त पॉप्युलेशन तिथे आहे ब्राझीलला इंडिपेंडन्स जसं आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पं पन... सत्तेचाळीस रोजी इंडिपेंडन्स मिळालं तसं ब्राझीलला सात सप्टेंबर अठराशे बावीस साली इंडिपेंडन्स मिळालं तर ॲक्च्युली खूप आधी इंडिपेंडन्स मिळालं आहे त्याची हिस्ट्री पण तशीच आहे ब्राझीलमध्ये पहिला पोर्तुगीज कॉलनीज होत्या पोर्तुगाली कॉलनीज होत्या तर तिथला जो राजा होता तो पोर्तुगाल होता त्याच्यामुळे तिथे कॉलनीज इस्टॅब्लिश करणं मग बाकी ट्रेडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सेम आपल्यासारखंच तिथे पण विद्रोह झाला ते सांभाळताना तिथल्या राजांनी ठरवलं की आपण आपल्या मायदेशी परत नाही जायचं तर तिथेच राहायचं लोकांनाच मदत करायची सो so, त्यावेळी तिथला जो फर्स्ट राजा होता त्याच्या मुलाने तिथल्या लोकांना हेल्प करण्याचा विचार मनात आणला आणि तो तिथेच राहिला आपल्या मायदेशी म्हणजे तो पोर्तुगालला परत नाही गेला तिथेच राहिला आणि त्या लोकांना मदत केली त्याच्यानंतर त्यांनी कॉलनी हा कन्सेप्टच तिथून इरॅडिकेट केला म्हणजे काढून टाकला आणि स्वतःला तिथला राजा घोषित केला आणि त्या दिवशी त्यांना इंडिपेंडन्स मिळालं तर तो दिवस होता सात सप्टेंबर अठराशे बावीस त्याच्यामुळेच त्याची ऑफिशियल लँग्वेज पोर्तुगीज आहे पोर्तुगीज याच्यासाठीच कारण तिथे पोर्तुगाल कॉलनीज होत्या पोर्तुगाल लोकांचं तिथे वर्चस्व होतं जसं आपल्याकडे ब्रिटिश लोकांचं वर्चस्व होतं त्यांचं रूल होतं ब्रिटिश रूल होता आपल्याकडे तसं तिथे पोर्तुगीज लोकांचं वर्चस्व होतं म्हणून ते लोक तर निघून गेले पण तिथला तो जो राजाचा मुलगा होता तो तिथेच राहिला आणि त्याने तिथे मग तिथल्या लोकांना हेल्प केलं आणि मग तिथल्या कॉलनी सिस्टीम इरॅडिकेट केल्यानंतर इंडिपेंडन्स घोषित केलं तर तो दिवस होता सात सप्टेंबर अठराशे बावीस आणि म्हणून त्यांची लँग्वेज पोर्तुगीज आहे त्याच्यानंतर ब्राझील ऑक्युपाईज लार्ज एरिया अलॉग द इस्टर्न कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका म्हणजे साऊथ दक्षिण अमेरिकेचा सगळ्यात जास्त जो ईस्टर्न कोस्ट पूर्वेकडचा किनारपट्टीचा भाग हा ब्राझीलने व्यापलेला आहे इट इन्क्लूड मच ऑफ द कॉन्टिनेंट इंटीरियर शेअरिंग लँड बॉर्डर्स विथ उरुग्वे टू द साऊथ आणि अशाच प्रकारे ईस्टर्न पूर्ण कोस्ट त्यांनी व्यापलेला आहे पूर्वेकडची संपूर्ण किनारपट्टी त्यांनी व्यापलेली आहे बऱ्यापैकी त्याच्याचमुळे त्यांनी ज सगळ्यात म्हणजे जास्त जे आहे बॉर्डर शेअरिंग ती उरुग्वे साऊथ त्या ब्राझीलच्या दक्षिणेकडे एक देश आहे उरुग्वे याच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यानंतर अर्जेंटिना आणि पराग्वे हे साऊथ वेस्टर्न पार्टमध्ये आहेत म्हणजे उरुग्वेच्या वेस्टर्न पार्टमध्ये त्याच्यानंतर बोलिव्हिया आणि पेरू वेस्टला आहे ब्राझीलच्या कोलंबिया नॉर्थ वेस्टर्नला आहे वेनेझुएला ग्युआना सुरेनम आणि फ्रान्स फ्रेंच ग्युआना म्हणतात ह्यांना फ्रान्स नाही ॲक्च्युली फ्रेंचचा कॉलनीजचा पार्ट आहे हा फ्रेंचच्या इथे कॉलनीज होत्या त्याच्यामुळे हा टेरिटरी फ्रेंचच्या अंडर फ्रान्स गव्हर्नमेंटच्या अंडर येते म्हणून फ्रेंच गुआना सो हे सारे जे आहेत ते नॉर्दन पार्टला आहेत तो इट शेअर अ बॉर्डर विथ द एव्हरी साऊथ अमेरिकन कंट्री एक्सेप्ट इक्वेडोर अँड चिली जसं आपण बघू शकतो आपण ब्राझीलची बॉर्डर बघायची झाली तर आपण बघू शकतो सी हे आहे ब्राझील तर ब्राझीलचं ईस्टर्न कोस्ट पूर्ण व्यापलेलं आहे त्याच्यानंतर त्याने बॉर्डर शेअर केलेली आहे साऊथला उरुग्वेला आणि पराग्वे आणि अर्जेंटिना आहे त्याच्या वेस्टर्नला बोलिविया पॅरू हे आहे त्याच्या वेस्टला टोटली कोलंबिया आहे वेनेझुएला नॉर्दनला आहे उरुग्वे आणि सुरनाम आणि फ्रेंच गियाना हे इथे आहे नॉर्थनला इक्वेटर आणि चिली ह्या देशांची कोणतीही बॉर्डर ही, ही ब्राझीलच्या बॉर्डरला लागलेली ला नाही आहे हे देश टोटली ब्राझीलपासून वेगळे आहेत बाकीचे प्रत्येक देशाची बॉर्डर ही ब्राझीलच्या बॉर्डरला लागलेली आहे म्हणून असं म्हटलं आहे की इक्वेटर आणि चिली हे ब्राझीलच्या जवळ नाही आहेत सो so, आता तुम्हाला आय होप कळालं असेल की ब्राझीलचं जे बॉर्डर आणि डिस्क्रिप्शन मी दिले आहे ते कसं आहे सो so, अशा प्रकारे आपण इंडिया आणि ब्राझीलचं जनरल इन्फॉर्मेशन आज समजून घेतलेली आहे आय uh, होप तुम्हाला आवडली असेल हा आपला सेकंड जो चॅप्टर आहे खूप इझी आहे याच्यानंतरच आपण जो थर्ड चॅप्टर आहे ज्योग्रफीमधला टेन्थ क्लासचा फिजिओग्राफी आणि ड्रेनेज सिस्टीम इन बोथ द कंट्री ब्राझील आणि इंडिया आपण हेच बघणार आहोत आता पूर्ण ब्राझील आणि इंडियालाच कम्पेअर करणार आहोत बऱ्यापैकी सो so, आय होप तुम्हाला हे कळालं असेल आणि आवडलं पण असेल याच्या आधी जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तुम्ही न्यू व्यूवर आहात तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला दहावीचे प्रत्येक लेक्चरचे अपडेट्स मिळतील म्हणून प्लीज व्हिडिओ मिस नका करू जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल सो थँक्यू सो मच